नाशिक येथे ट्रॅव्हल्स आणि टँकर यांच्या झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. अनेक प्रवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भीषण अपघातानंतर शासन प्रशासन एन ऍक्शन वरती आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी सकाळपासूनच ट्रॅव्हल्सची तपासणी युद्धस्तरावर चालवली आहे. सायंकाळी नागपूर येथून पुणेकडे जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्सची आरटीओने तपासणी केली आहे. दरम्यान एका खासगी बसची तपासणी केली असता फिटनेस प्रकरणे 22,500 रुपयांचा दंड करून ऑनलाईन चलन जारी करण्यात आले. आरटीओच्या फिरत्या पथकाने मोर्शी नागपूर महामार्गावर दिवसभरात सुमारे 14 खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली. या 3 खासगी वाहनांचा दंड आकारला. एका वाहन चालकाकडे अपुरी कागदपत्रे होती तर एका वाहनाचा फिटनेस योग्य नसल्याबाबत दंड आकारण्यात आलाय. तिन्ही वाहनांना 48,500 रुपयांचा दंड आकारण्याबाबत ऑनलाईन चलन जारी करण्यात आलंय. आता अमरावती येथून ये जा करणारी खासगी वाहने ट्रॅव्हल्स व वाहनांची तपासणी केली. शनिवारी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखाच्या ट्रॅव्हल्सला फिटनेस बाबत 22,500 रुपयांचा दंड आकारला. रिंग रोडवर रात्रीला तपासणी अमरावती शहराला वळण घेऊन जाणाऱ्या नागपूर रिंग रोडवरील प्रत्येक ट्रॅव्हलची कागदपत्रे फिटनेस अग्निशमन यंत्रणा प्रवासी सुविधांची चाचपणी रात्रीही केली जाणार आहे. तसेच खासगी बस ट्रॅव्हल्स संचालकांना वाहनांची फिटनेस तपासणी अनिवार्य राहील. यासाठी आरटीओ नोटीस बजावणार आहे. विना फिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित केला जाईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते यांनी सांगितलं आहे. या मोहिमेमध्ये वाहनाचे सर्व प्रकारचे कागदपत्रे बेसिक जे डॉक्युमेंट्स आहेत फिटनेस सर्टिफिकेट आहे इन्शुरन्स आहे परमिट आहे टॅक्स आहे ते सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स चेक केले जातात. त्याचप्रमाणे मालवाहतूक कुठल्याही प्रकारची होणार नाही याची दक्षता घेतली जाते प्रामुख्याने. तसेच आता जो नाशिकचा जो अपघात झालेला आहे त्या अनुषंगाने फायर एक्सटिंग्विशरची पण चेकिंग सुरू केलेली आहे. मागील 2 दिवसामध्ये या कार्यालयाकडून 35 म्हणजे 25 बसेसवरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यात 1,61,000 रुपये दंडही वसूल केलेला आहे आणि ही कारवाई पुढील 15 दिवस चालणार आहे. सुविधाचे जे काही कायदेशीर गोष्टी असायला पाहिजे बसमध्ये त्याची तपासणी फिटनेस सर्टिफिकेटच्या वेळेला केली जाते दरवर्षाला त्या कार्यालयाकडून ज्या कार्यालयात त्याची नोंदणी झालेली आहे. तर हे बेसिक फिटनेस सर्टिफिकेट आहे का नाही हे चेक केलं जातं आणि त्या प्रामुख्याने दुसऱ्या जर काही त्रुटी आढळून आल्या तर त्या देखील चेक केल्या जातात. हां, दंडात्मक कारवाईमध्ये 2 प्रकारचे आहेत. एक दंडात्मक कारवाई आणि दुसरी आहे ती परमिट सस्पेन्शन असं दोन्ही प्रकारची कारवाई केली. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती.